गणेश उत्सवामुळे सामाजिक एकता निर्माण होत असते असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पेण येथे आयोजित स्नेह संमेलनावेळी केले. पेण तालुक्यातील आंबेघर येथील जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सव सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याचा यंदाचा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त मंडळाच्या वतीने भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार सोहळा बुधवारी आयोजित केला होता. हा सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आमदार रविशेठ पाटील, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, पेण विधानसभा निवडणूक प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी, डी बी पाटील, मंडळाचे अध्यक्ष संदीप भोईनकर, उपाध्यक्ष सागर जगताप, सरपंच ज्योत्स्ना वीर, उपसरपंच सोनाली बडे, प्रमोद लंबाडे, हरेश वीर, स्वप्नील बडे, सचिव अमोल काईनकर, खजिनदार गणेश काईनकर, सल्लागार संतोष म्हसकर, सहसचिव राकेश नाडकर, सहखजिनदार अजय भिकावले, सदस्य मंगेश काईनकर, विपुल म्हसकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने विराजमान केलेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गणेशोत्सव हा आपल्या लोकमान्य टिळकांनी सुरू केला आणि सार्वजनिक एकत्रीकरण व्हावं, सामाजिक एकत्रीकरण व्हावं या भावनेतून लोकमान्यांनी हा उत्सव सुरू केला आणि त्याचं फलित आपण पाहू शकतो की 25 वर्ष आपण या एका भावनेने एकत्र येत आहे की आम्हाला आमच्या ग्रामस्थांसाठी काहीतरी करायचं आहे. आज मी कार्यक्रम पाहतोय की कालच या ठिकाणी एक सुशाव्य कीर्तन पार पडलंय. आपण आज या ठिकाणी काही स्नेह संमेलन आहे, काही नृत्याचे कार्यक्रम होणार आहेत. विविधांगी कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक वर्गाला काही ना काहीतरी द्यायचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि म्हणून ज्येष्ठांसाठी कीर्तन असेल, लहान मुलांसाठी त्या नृत्याच्या स्पर्धा असतील. मला असं वाटतं की गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रामध्ये दिवाळीपेक्षा मोठा सण असा साजरा केला जातो की ज्याच्यामध्ये आबाल वृद्धांसाठी काही ना काहीतरी आहे आणि केवळ घरातल्या घरात उत्सव साजरा न केला जातात. त्या उत्सवाच्या निमित्तानं आम्ही सर्वांना बोलावतो आणि हा आमचा सर्वांचा उत्सव भरून जातो. शहरी भागामध्ये मला लवकर परवानगी मिळाली शुभेच्छा देऊन द्यायची निघून निघायची, पण शहरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या संस्कृतीतली लोक एकत्र येतात, त्यांच्या चालीरीती वेगळ्या असतात, पण गणेशोत्सव आहे आम्हाला एकत्र यायचं. काही लोकांना 5 दिवस पण जमत नाही, 10 दिवस दीड दिवसाचा गणपती तोही गणेशाची सार्वजनिक गणपती 1.5 दिवसाचा असंही आयोजन केलं जातं आणि मग राजकीय प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना हजर राहतो. पण खऱ्या अर्थानं लोकांमध्ये सामाजिक एकता जर कशामुळे येत असेल तर तो गणेशोत्सव आहे आणि त्यामुळे या उत्सवाला आणि या उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांना याबद्दल आपण धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत की त्यांच्यामुळे ही संकल्पना आपल्या महाराष्ट्रात रुजली.